छेदता छेदताही त्यांचं जो उत्तर आहे त्या कधी परस्परांना छेदत नाही कारण त्यांच्यातील जे अंतर आहे ते समांतर असते खिडकीतील गज पाहतो आपण सरळ गज खिडकी असते आणि खिडकीला गज असतात ते सुद्धा कसे असतात समांतर असतात पा दोन गज एकमेकांना समान असतात त्याचबरोबर आपण वहीमध्ये रेषा पाहतो वहीच्या रेषा या सुद्धा काय असतात एकमेकांना समांतर असतात पा ही आहे समांतर रेषेची काही उदाहरणे त्याचबरोबर आपण बाहेर परिसरामध्ये पाहतो विजेचे पोल असतात त्यावर तारा असतात विजेच्या या जर सरळ रेषेत असतील त्या दोन तारामध्ये अंतर जर समान असेल तर ते एकमेकांना कधीही छेदत नाही ते सरळ एकाच रेषेमध्ये राहतात समांतर रेषा म्हणजे दोन्ही रेषेमध्ये अंतर सारखं आहे आणि त्या कितीही वाढवल्या तरी एकमेकींना कधीही छेदणार नाही चला आता यावर काही प्रश्न पाहू आपण परीक्षेत आला माझ्या हा प्रश्न आहे दोन समांतर रेषा परस्परांना छेदतात वाढवल्यानंतर छेदतात कधी छेदत नाही लंब असतात अशा पद्धतीचे चार पर्याय आहेत पा आणि हा प्रश्न आपल्या शिष्यवृत्तीमधील 2018 सालच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे पा तर विद्यार्थ्यांनी याचं उत्तर सांगायचं आहे थोडं काही महत्वाचं वाटलं तर मोबाईलवर लिहून घ्यायचं आहे पहिला पर्याय आहे छेदतात दोन समांतर रेषा एकमेकींना छेदतात तर छेदतात म्हणजे नेमकं काय तर याला म्हणायचं छेदने तर आपल्या समांतर रेषेमध्ये अंतर सारखं आहे वाढवल्यानंतर छेदतात या दोन्हीमधील अंतर सारखं आहे म्हणजे या रेषा कितीही दूर वाढवल्या तरी त्या परस्परांना छेदत नाही म्हणजे वाढवल्यानंतर छेदतात हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे छेदतात हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे आता पहा लंब असतात याला लंब म्हणायचं म्हणजे समांतर रेषा या लंब नाही म्हणजे तीन नंबरचा पर्याय राहिलेला आहे कधीही छेदत नाही समांतर रेषा ह्या परस्परांना कधीही किती दूर पर्यंत वाढवल्या तरी छेदत नाही अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पाहू पुढला प्रश्न दोन समांतर रेषेमधील अंतर पर्याय दिले वाढत जाते खूप जास्त असते कमी कमी होत जाते समांतर असते आता पहा दोन समांतर रेषा आहेत दोन समांतर रेषा आहेत या दोन समांतर रेषेमधील अंतर अंतर कसं आहे त्या अंतर या दोन समांतर रेषेमधील अंतर हे आहे हे अंतर कधी वाढत जाणार नाही कारण हे सारखंच अंतर आहे म्हणूनच त्या रेषा कशा आहेत समांतर रेषा आहेत समांतर रेषेची मुख्य संकल्पना आपण पाहिली तर त्या संकल्पनेत असं सांगितलं की
हे अंतर की तीन दूर पर ने ले रे शा तुझे कितने जाना रहे ये कमी की वजह से होना नहीं म्हणजे वाहन जाते हा पर्याय चुकीचा आहे. खूप जास्त असते, खूप जास्त असते, खूप कमी असते हे प्रमाणात नाही किंवा ते जशी त्या समांतर प्रेषेची संकल्पना निगडीतच नाही. समांतर प्रेषेमध्ये या ठिकाणी जेवढा अंतर आहे या ठिकाणी पण तेवढंच अंतर असेल, या ठिकाणी पण तेवढंच अंतर असेल, पुढं किती दूर गेलं तरी तेवढंच अंतर असेल. म्हणजे खूप जास्त असत किंवा खूप कमी असत हे समांतर रेषेची निगडीतच नाही. त्यामुळं हा खूप जास्त असते हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. दोन रेषेमधील तिसरा पर्याय आहे, दोन रेषेमधील अंतर कमी कमी होत जात, कमी कमी होत जातो म्हणजे त्या रेषेत समांतर नाही, त्या पुढे जाऊन परस्परांना छेदणाऱ्या रेषा असतील. म्हणजे तीन नंबरचा पर्याय हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. चार नंबरचा पर्याय आहे समांतर असते. समांतर या शब्दाचा अर्थ कसा आहे, सर्व ठिकाणी ते अंतर सारखंच असतं, ते अंतर समांतर असत. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचा. दोन समांतर रेषेमधील अंतर हे समांतर असत, प्रत्येक ठिकाणी सारखं असत. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणते समांतर रेषेचे उदाहरण नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहा पुढील पहा विद्यार्थ्यांनी वाचायचे पर्याय, चार पर्याय आहेत यामध्ये. पहिला पर्याय आहे खिडकीचे आडवे गज. सर्वात प्रथम सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. परीक्षेमध्ये घाई गडबडीमध्ये आपण काय करतो, प्रश्न वाचतो पुढील पैकी कोणते समांतर रेषेचे उदाहरण. लगेच आपल्या लक्षात येतं समांतर रेषा विचारलेली आहे आणि एक नंबरलाच पर्याय असतो खिडकीचे आडवे गज. आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं असतं समांतर रेषेचे उदाहरण देताना सांगितलेलं असतं की खिडकीचे गज हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. आणि आपण प्रश्न पूर्ण न वाचल्यानं काय करतो, एक नंबरचा पर्याय लगेच बोल करतो आणि आपल्याला वाटतं आनंद होतो की प्रश्न खूप सोपा आहे आणि उत्तर आपल्याला लगेच समजलं. परीक्षा हॉलमधून बाहेर येताना पण म्हणतो की पण खूप सोपा होता, पण ज्यावेळेस उत्तर पाहतो यांचं ती येते त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपला प्रश्न चुकलेला आहे. तर असं का होतं, तर आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि कुठली घाई गडबड न करता प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आहे. पुढील पैकी कोणती समांतर रेषेचे उदाहरण नाही. प्रश्नामध्ये नाही आणि आहे खूप महत्वाचं आहे का. आहे आणि नाही हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत, कारण शेवटच्या शब्दावर आपलं उत्तर बदलत असतो. पहा नाही म्हणजे यामध्ये समांतर रेषेचे कुठले उदाहरण नाही. पहा खिडकीचे आडवे गज हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. वहीच्या आडव्या रेषा, वहीच्या आडव्या रेषा या कधीही एक ठिकाणी छेदत नाही हे एक समांतर रेषेचं उदाहरण आहे. चौरसाच्या समूह ऊर्जा, चौरस चौरस माहिती आहे आपल्याला. हा चौरस आहे, चौरसाच्या सर्व बाजू सारखे असतात हे आपल्याला माहित आहे. पहा आता समूह भुजा ही एक वेगळी संकल्पना आहे. पहा समूह भुजा, भुजा म्हणजे बाजू. आपण हाताला सुद्धा भुजा म्हणतो, भुजा म्हणजे बाजू आणि त्यात समूह भुजा. समूह म्हणजे समोरची. आता ही बाजू समजा
A, B, C आणि D हा चौरस आहे. चौरसाची AD बाजू, AD बाजूला BC बाजूनी सम्मुख आहे. सम्मुख म्हणजे समोरची. त्यानंतर AB आहे, AB ला BC ही समोरची बाजू आहे. आता चौरसाचा सम्मुख बोलूया. चौरसाचा आपल्याला माहिती आहे चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. म्हणजे या सम्मुख भुजामध्ये अंतर कसं असतं सारखं असतं ते कधीही बदलत नाही. म्हणजे चौरसाच्या सम्मुख भुजाला नेहमी समांतर असतात एकमेकींना. त्यांच्यातील अंतर या ठिकाणी समजा 8 सेंटीमीटर तर या ठिकाणी सुद्धा 8 असेल. या ठिकाणी 8 असेल तर या ठिकाणी 10 होणार नाही. म्हणजे चौरसाच्या सम्मुख भुजा या समांतर असतात. म्हणजे तीन नंबरचा पर्याय सुद्धा समांतर रेषेचं उदाहरणच आहे. आता चार नंबरचा पर्याय आहे चौरसाच्या लगतच्या भुजा. चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना समांतर असतात का? तर लगतची भुजाला सर्व म्हणायचं बघा. हा एक चौरस क्यूबी बाजू आहे आणि ही आठवी बाजू थोडक्या. आता पाहा आपण समोर समोर भुजा पाहिलं ही ही भुजा या भुजेला सम्मुख आहे समोरची आहे. लगतची भुजा म्हणजे ए बी सी डी हा चौरस आहे. पहा या चौरसामध्ये ए सी ही भुजा आहे किंवा बाजू ए सी आणि बाजू सी बी या दोन बाजूचा जर विचार केला तर ए सी बाजूला लगत सी बाजू आहे सी बी किंवा लगत सी. लगत सी या शब्दाचा अर्थ होतो जवळची. जवळची बाजू आहे ए बी. मग या बाजू अशा पद्धतीने या बाजू परस्परांना समांतर आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. तर ते कसे आहे? लंब आहे. पण यामध्ये तयार होणार कोण हा नको जाऊ शकता असतो. म्हणून या बाजू कसे आहे? लंब आहे. या समांतर नाही. म्हणजे पहिले क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय हे समांतर रेषेचं उदाहरण नाही. पण चला कळाला सर्वांना प्रश्न. आता पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. आपण सोबतच्या चौरसाच्या सम्मुख भुजा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पण सोबत चौकोन दिलाय. या चौकोनाला नाव देऊ आपण चौकोन ए बी सी डी या पद्धतीने नाव देऊ. चौकोन ए बी सी डी आहे. या चौकोनामध्ये विचारलंय आपल्याला चौकोन चौरस आहे. थोड्या चौरसाच्या सोबतच्या चौरसाच्या सम्मुख भुजा चौरस आहे. या चौरसाच्या सम्मुख भुजा कशा असतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे. लंब असतात, समांतर असतात, वाढवल्या तर छेदतात. छेदतात पहा. 4 पर्याय आहेत. या पर्यायामधून उत्तर पहा. सम्मुख भुजा तुमच्या लक्षात आले. सम्मुख सम्मुख म्हणजे समोरच्या. एडी भुजा आहे. या एडी भुजाच्या भुजाला सम्मुख भुजा आहे बी सी आणि एडी या भुजाला सम्मुख भुजा आहे बी सी. सम्मुख म्हणजे समोरील बाजूला किंवा भुजा. आता पहा समोरील भुजा समजा ए बी ही बाजू घेतली आणि डी सी ही बाजू घेतली तर समोरच्या बाजूला लंब असतात. हा 1 नंबरचा पर्याय आहे. तर हा चुकीचा आहे. या भुजा एकमेकींना लंब नाही. त्यानंतर वाढवल्या असतात छेदतात. आता या दोन्ही पण
आशा पद्धतीच्या मुद्या आहेत असं आपण समजतो आणि किती दूरपर्यंत वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. छेदतात हा पर्याय काय चुकीचा आहे. वाढवले असता छेदतात हा चुकीचा आहे आणि त्या एकमेकींना छेदतच नाही म्हणजे छेदतात हा सुद्धा पर्याय काय आहे चुकीचा आहे. आणि एकच पर्याय आपला उरलेला आहे दोन नंबरचा, तो पर्याय आहे समांतर असा. चौरसाच्या समोरासमोरील भुजा या नेहमी एकमेकींना समांतर असतात. यानंतर पुढे पुढील संकल्पना आहे लंबरेषा. लंबरेषा पहा, चौरसाच्या बाजूमध्ये लंब ही संकल्पना आपण घेतलेली होती का. लंबरेषा म्हणजेच काय, तर लंबरेषा म्हणजेच काय, एक आडवी रेषा आहे आणि एक उभी रेषा आहे पाहिजे पद्धतीने. आणि या दोन रेषा एकमेकींना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी त्या 90 अंशाचा कोन करतात. त्या रेषेला लंब रेषा असे म्हणतात. पहा लंब रेषा दाखवण्यासाठी समजा आपण उदाहरण पाहिलं की एबी ही एक रेषा आहे आणि पी क्यू ही एक रेषा आहे. या दोन्ही लंब रेषा आहेत असं दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. या चिन्हाचा हे चिन्ह म्हणजेच काय, तर रेषा एबी ही रेषा पी क्यू ला काय आहे, लंब आहे. लंब म्हणजे या दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदतात. त्यांचा छेदनबिंदू जवळ तयार होणारा कोण हा 90 अंशाचा असतो. म्हणजे आपण या बाजूने पाहिला कोण कितीचा झाला, 90 अंशाचा झाला होता. हा कोण सुद्धा 90 अंशाचा असेल, खालील बाजूचा हा कोण सुद्धा 90 अंशाचा असेल आणि हा कोण सुद्धा 90 अंशाचा असेल. त्या दोन रेषांना काय म्हणतो आपण, लंब रेषा म्हणतो. त्याचबरोबर या अगोदर समांतर रेषा पाहिल्या होत्या आपण. समांतर रेषेमध्ये एक संकल्पना राहिलेली होती, समांतर रेषा दाखवताना समांतर रेषा दाखवण्यासाठी ही चिन्ह आहे. दोन उभ्या रेषांनी समांतर रेषा आहे असं दाखवलं जात आणि लंब रेषा दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. आता लंब रेषेमध्ये आपण पाहतो वहीचे पानं असतात. वही वापरतो आपण रोज, त्या वहीवर आपण रोज पाहत असतो. आडवे रेषा असतात, या आडव्या रेषा समांतर रेषेचं उदाहरण आहे. आणि वहीच्या डाव्या बाजूला समास असतो पाहा. हा समासाची रेषा ही वहीच्या आडव्या रेषांना कशी असते, लंब असते. समास आणि वहीच्या रेषा या लंब रेषेचं उदाहरण आहे का. त्याचबरोबर आपण परिसरामध्ये अशोकाचं झाड पाहतो, निलगिरीचं झाड पाहतो. झाड सरळ असतं, जमीन ही सपाट असते. सपाट जमीन आणि सरळ उंच वाढणारं झाड हे जमिनीशी लंबरूप असतं. पण या ठिकाणी जमिनीशी होणारा कोण हा 90 अंशाचा असतो. ज्यावेळेस झाड सरळ जमिनीला असेल, जमीन सपाट असेल, त्यावेळेस जमीन आणि झाड
या मध्ये होणारा कोन हा 90 अंशाचा असतो आणि हे लंब रेषेचे उदाहरण आहे. त्याचबरोबर आपण विजेचा खांब पाहतो, जमीन सपाट असते आणि विजेचा खांब हा सरळ उभा असतो. हा सरळ उभा असलेला खांब हे लंब रेषेचे उदाहरण आहे. त्याचबरोबर कधी आपण फिरताना रेल्वेचे रूळ पाहतो, रेल्वेच्या रुळामध्ये अशा मध्ये आठ पट्ट्या असतात, पण हे पट्टे जे आडवे आहेत हे सुद्धा रेल्वे रुळाची कसे असतात, लंब असतात. कारण ते रेल्वे रुळाच्या जवळ 90 अंशाचा कोन करतात, त्यांच्यामध्ये काटकोन तयार होतो. हे लंबरेषेचं उदाहरण आहे. चला आता लंबरेषा सर्वांना समजली आहे, आपण लंबरेषेवरील काही प्रश्न पाहू का. यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या आकृतीत समांतर व लंब या दोन्ही रेषा आढळतात. आता पहा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि कोणतं उत्तर असेल यावर सर्व विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विचार केला आहे, पुढील पैकी कोणत्या आकृतीत समांतर व लंब या दोन्ही रेषा आढळतात, अशा पद्धतीचा आपला हा प्रश्न आहे. आता पहा समांतर आणि लंब. आता समांतर ही संकल्पना आपल्या लक्षात आलेली आहे. समांतर रेषा म्हणजे दोन रेषांमधील अंतर सारखं आहे, ते कितीही वाढवलं तरी ते तेवढंच राहणार आहे, कधी जास्त होणार नाही. आणि लंबरेषा, लंबरेषा म्हणजे अशा पद्धतीची रेषा आहे, एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा अशा पद्धतीने आणि तयार होणारा कोण हा काटकोन किंवा 90 अंशाचा आहे. आता पहा पहिली आकृती सांगितलेली आहे शंकू. शंकू तुम्हाला माहिती आहे वाढदिवसाला आपण टोपी वापरतो, ती शंकू आकाराची असते. पहा आता शंकू आकाराची टोपी याला थोडक्यात शंकू म्हणायचं. हा शंकू आहे, या शंकू मध्ये समांतर रेषा दिसत का कुठं, तर दिसत नाही. आणि लंब रेषा सुद्धा शंकू मध्ये दिसत नाही, म्हणजे शंकू हे समांतर रेषेच उदाहरण नाही आणि लंब रेषेच सुद्धा उदाहरण नाही. आता दोन नंबरचा पर्याय पाहा. दोन नंबरच्या पर्यायामध्ये सांगितलं वर्तुळ. वर्तुळ माहिती आपल्याला, वर्तुळ म्हणजे थोडक्यात आपली बांगडी, तिला वर्तुळ म्हणतोय आपण. वर्तुळ, वर्तुळामध्ये रेषाच नाही कुठल्याही प्रकारची, म्हणजे या ठिकाणी समांतर रेषा किंवा लंब रेषा येण्याचं काही कारण नाही, म्हणजे वर्तुळ हा सुद्धा पर्याय कसा आहे, चुकीचा आहे. बा त्यानंतर तीन नंबरचा पर्याय आहे त्रिकोण. त्रिकोण आपला समांतर आहे आहे, याला म्हणायचं त्रिकोण. ज्या कृतीला तीन बाजू आणि तीन कोण आहे त्या कृतीला त्रिकोण असे म्हणतो. त्रिकोणामध्ये तीन बाजू आहेत, पण या तीनही बाजूमधील रेषा एकमेकींना समांतर नाही,
समांतर मध्ये त्यांच्यातील अंतर सारखं नाही. ते शेतात ते एकमेकींना शेतात अशा पद्धतीने पण लंब नाही. लंबरेषा, लंबरेषा म्हणजे यांनी कुठेही 90 अंशाचा कोन केलेला नाही. हा त्रिकोण ज्यावेळेस काटकोन त्रिकोण असते, हा त्रिकोण जर काटकोन त्रिकोण असतात तर लंबरेषेचं उदाहरण या ठिकाणी आलं असतं. काटकोन त्रिकोण कशाला म्हणतो आपण, तर ज्या त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंश मापाचा असतो त्यावेळेस त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतो. पण या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिलेला नाही, म्हणजे या त्रिकोणामध्ये दोन रेषा परस्परांना लंब नाही, ते लंब रेषेचं उदाहरण नाही, म्हणजे त्रिकोणाचा पर्याय सुद्धा आपला चुकीचा आहे. त्यानंतर चौथं उदाहरण दिलेलं आहे, चौथं उदाहरण आयताचं आहे. पहा, आयताचं उदाहरण आहे. आयताच्या सम्मुख भुजा म्हणजे समोरासमोरील भुजा या परस्परांना समांतर असतात का? या दोन भुजा म्हणजे आकृतीचा समांतर अशा पद्धतीच्या समोरासमोरच्या भुजा काय असतात? समांतर असतात. आणि आयत आयतामध्ये पाहा, हा तयार होणारा कोण हा 90 अंशाचा असतो. हा तयार होणारा कोण हा 90 अंशाचा असतो. हा वरचा सुद्धा 90 अंशाचा असतो, हा सुद्धा 90 अंशाचा असतो. म्हणूनच हा आयत आहे. आयतामध्ये दोन इनपुट उदाहरणं आलेली आहे. समांतर रेषा आहे समोरासमोरच्या बाजूने, त्याचबरोबर एक रिकीना लंब सुद्धा आहे, म्हणून चार नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. आयत या कृतीत समांतर व लंब या दोन्ही रेषा मिळणार. या त्रिकोणामध्ये फक्त लंब रेषा मिळल्या असत्या, काटकोन त्रिकोणात समांतर रेषा मिळल्या नसत्या. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. आयत याचं उदाहरण आहे की त्यामध्ये समांतर आणि लंब या दोन्ही पण रेषा मिळतात. त्याचबरोबर आयताप्रमाणे दुसरी एक आकृती आहे, त्या आकृतीमध्ये समांतर व लंब या दोन्ही पण रेषा मिळतात. ती आकृती आपल्या सर्वांना माहितच आहे, चौरस आहे. फार चौरस चौरसाची आकृती अशी आहे, या चौरसामध्ये समांतर आणि लंब या दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतात. किंवा समांतर आणि लंब रेषेचं उदाहरण आयतामध्ये आहे. चला आता यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढील प्रश्न आहे, जेव्हा कोण रेषा लंब रेषा असतो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, जेव्हा कोण रेषा लंब रेषा असतात जेव्हा कोण रेषा लंब रेषा असतात तेव्हा त्या एकमेकींशी किती अंशाचा कोन करतात. किती अंशाचा हा प्रश्न आहे आपला. आणि कंडिशन सांगितली की दोन रेषा एकमेकींना लंब आहे. लंब आहे या शब्दातच घडलेला आहे की त्यांनी एकमेकींशी 90 अंशाचा कोन केलेला आहे. कारण लंब लंब दोन रेषा कधी होते, त्या दोन रेषा जेव्हा एकमेकींशी 90 अंशाचा कोन करेल त्याच वेळेस त्या लंब होतील.
अथवा शून्य अंशाचा कोन करतात. शून्य अंशाचा कोन पार्श्व पद्धतीने कोन असतो. दुसरे एका मार्गाने हवा कोना जातो कारण रेषा जागेवर असते ते त्यांच्या कुठलाही कोण झालेला नसतो म्हणजे तो शून्य अंशाचा कोण असतो. दोन बाण दाखवून शून्य अंशाचा कोण दाखवला जातो. तर शून्य अंशाचा कोण या दोन रेषेमध्ये झालेला नाही म्हणजे एक नंबरचा पर्याय काय आहे चुकीचा आहे. आता दोन नंबरचा पर्याय आहे एकशे ऐंशी अंशाचा कोण करता. एकशे ऐंशी अंशाचा कोण हा पार्श्व पद्धतीने असतो. एकशे ऐंशी अंशाचा कोण याला दुसरं नाव आहे सरळ कोण. एकशे ऐंशी अंशाचा कोण या लंबरेषा केवळ नाही हा पण पर्याय काय आहे चुकीचा आहे. साठ अंशाचा कोण साठ अंशाचा कोण पहा अशा पद्धतीने साठ अंशाचा कोण येईल. या कोणाचं माप साधा साठ अंशाचा तर लंबरेषा साठ अंशाचा कोण पडत नाही. पण त्यामध्ये असणारा कोण हा नव्वद अंशाचा असतो. मग आपलं उत्तर चार नंबरचा पर्याय आहे नव्वद पा नव्वद अंश. चार नंबरचा पर्याय बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर पा. जेव्हा दोन रेषा लंबरेषा असतात तेव्हा ते एकमेकीशी किती अंशाचा कोन करतात या प्रश्नाचं उत्तर आहे नव्वद अंश. चला यापुढे प्रश्न पाहू आपण. प्रश्न सुरुवातीला व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचे पर्याय पाहायचे आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पा आहे नाही प्रश्नामध्ये असेल नाही असेल तर तो प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा आहे. पाहता प्रश्न असा आहे खालील पैकी कोणते लंब रेषेचे उदाहरण नाही. प्रश्न असा आहे खालील पैकी कोणते लंब रेषेचे उदाहरण नाही. नाही हा शब्द व्यवस्थित वाचायचा. ज्यावेळेस नाही हा शब्द येईल त्यावेळेस तीन पर्याय हे वेगळे असतात आणि एक पर्याय हा वेगळा असतो. आता पहा लंब रेषेचे उदाहरण. लंब रेषा सांगताना मी सांगितलं होत आयताच्या लगतच्या बाजू हे लंब असतात. आता फळ्याच्या लगतच्या कडा फळ आयताकृती असतो आणि आयताच्या लगतच्या बाजू या लंब रेषेचे उदाहरण आहे. म्हणजे पाहता अशा पद्धतीने आपला फळ आहे आणि फळेच्या लगतच्या कडा या आपापसात नव्वद अंशाचा कोन करतात. काठ कोण करतात म्हणजे फळेच्या लगतच्या कडा हे लंब रेषेचं उदाहरण आहे. रस्ता आणि विजेचा खांब रस्ता या ठिकाणी सपाट आहे असं समजतोय आपण. रस्ता सपाट आहे आणि विजेचा खांब सरळ आहे. मग या ठिकाणी सुद्धा नव्वद अंशाचा कोन होतो पहा. म्हणजे रस्ता आणि विजेचा खांब हे लंब रेषेचं उदाहरण आहे. त्यानंतर आयताच्या समभुजा फळ्याप्रमाणे फळ हा आयत आहे. फळ्याप्रमाणे आयताच्या समभुजा आयताची गिरी भुजा आहे आणि ही या समभुजा आहे. या समभुजा एकमेकींना लंबत असतात तर समांतर असतात. म्हणजे
तीन नंबर का पर्याय हे लंबर रेषेचे उदाहरण नाही आणि चार नंबरचा पर्याय आहे आयताच्या लगतच्या भुजा आयताच्या लगतच्या भुजा पहा ही भुजा आणि ही भुजा आयताच्या लगतच्या भुजा या 90 अंशाचा कोन करतात म्हणजे ते एकमेकींना लंब असतात पण म्हणजे आयताच्या लगतच्या भुजा हे सुद्धा लंब रेषेचे उदाहरण आहे म्हणजे या चार पर्यायामध्ये एक पर्याय असा आहे की आयताच्या समभुजा हा पर्याय आपला बरोबर आहे हे लंब रेषेचं उदाहरण नाही बाकी तीन लंब रेषेचं उदाहरण आहे यानंतर आपण कुठला प्रश्न पाहू प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे लंब रेषा दाखवण्यासाठी या रेषेचा वापर करणार चिन्ह दिलंय पहा लंब रेषा दाखवण्यासाठी हे चिन्ह असं आहे एक नंबरचा पर्याय आहे असं चिन्ह आहे हे चिन्ह दोन नंबरला आहे अशा पद्धतीत चिन्ह आहे तीन नंबरला उभे रेषा दाखवलेले आहे आणि चार नंबरला डॉट डॉट रेषा आहे आता पहा हे समांतर रेषेसाठी हे चिन्ह वापरतात हे चिन्ह असतात हे आपल्या इंग्रजी भाषेचे ती आणि हे चिन्ह लंब रेषेसाठी दाखवलं जात आपण शिकलो होतो लंब रेषे संकल्पना शिकताना या चिन्हाचा वापर लंब रेषेसाठी केला जातो मग या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर कसं आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन तीन चार ही उत्तरे चुकीचे आहे चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण प्रश्न सुरुवातीला व्यवस्थित वाचायचा आहे दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा म्हणजे रेषा आहेत पण त्या परस्परांना कशा आहेत लंब आहेत लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात म्हणजे दोन रेषा आहेत त्या परस्परांना लंब आहेत या कोणत्या प्रकारचं कोन करतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे यामध्ये एक नंबरचा पर्याय आहे विशाल कोन विशाल कोनाची संकल्पना आपल्या सर्वांना माहितीच आहे विशाल कोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे त्या कोणाला काय म्हणायचं विशाल कोन म्हणायचं म्हणजे विशाल कोन लंब रेषा करत नाही कारण त्या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असत 90 अंश नसत आता लघुकोन लघुकोन हा 90 अंशापेक्षा कसा असतो लहान असतो फार 90 अंशापेक्षा लहान असतो लघुकोन म्हणजे दोन लंब रेषा या परस्परांना लघुकोन करत नाही आणि चार नंबरचा पर्याय आहे प्रतिविशाल कोन आता प्रतिविशाल कोन कशाला म्हणायचं विशाल कोन माहिती आपल्याला प्रतिविशाल कोन नेमकं काय आहे विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आणि
Yesaya sikapsa kami, yang akan misal kembang keluarga. Pun, yang misal pun apik siapun kota pun asal. Yang akan, berarti misal pun maafin. Mende, jatuh nasa maaf, Yesaya isyam sempit sepan jasas ke. Siapun ala, berarti misal pun maafin. Asa pun tak lepon dah sampai ilmu. Asa pun tak kini tak lelai. Purna. Asa yang mustahil. Asa mul lelai. Menjadi tu, Yesaya yang semua sebaik sekasa ini, jas tahu. Asa pun, dua gambar Yesaya kepada Mari. Menjadi pertiga syarat pun, apa yang kita ini, lakukan apa yang kita ini. Misal pun apa yang kita bahi, ani misal pun apa yang berulangi. Menjadi dua persparan na lambat na Indonesia, persparan si kat pun kerja. Asa tu begini, kalau yang nandar, ya aku di persna pau kat. Persna sampai leh ikhlas semua, atau acha kata mudah, akun kai file, ke akun faham, sarwat pertama, purwad lehana mudah, akun pertama file apa, pertama cara bentuk, ini sapaan itu sebaga ni, jala akun pertama bentuk, utna ini sapaan itu sebaga, jala akun pertama manusia tu. Pertalaman dengan dusri sangkapana punggut dia nama dia file uti apaan? Bindu. Eka pertalaman dia asangka bindu karta etak. Pertalaman jantar bahagatil bindu file uti. Yanantar pertalaman baik bahagatil bindu apaan file uti. Yanantar resya khando. Tiap sangkapana punggut dia nama dia file uti. Resya khando. Resya khando ha marietin kambut sahasukur. Jangan dulu garis ni tu, 8 cm lambi tu, tu mala resha kandar kada isan. Bahkan tu juga apa? 8 cm lambi tu resha kandar kada. Resha kandar tu maria das tu. Jangan tu putri sambal pala payu tu, resha apa? Resha si sambal pala payu tu. Resha itu niwa tu sakti apa? Resha अमरिया दास ने क्या नंतर पहले से नंतर पुडिल संकल्पना पाई ली होती समांतर रेखा समांतर रेखे मध्ये परस्पर मधला अंतर नेहमी समान असतो कितीही लांब हो गया की बाजूची मोठे केले तरी या रेषा परस्परांना कधीही छेदत नाही आणि यामध्ये समांतर रेषा दाखवण्यासाठी एक चिन्ह वापरले जातो ते चिन्ह म्हणजे दोनों भेरिंग चाहिए समांतर आहे म्हणजे समांतर रेषा दोन उभ्या लांबीचे चिन्हाने दाखवली जाते त्यानंतर आपण पाहिलं होतं लंब रेषा आणि लंब रेषेमध्ये आपण काही उदाहरण सुद्धा पाहिलेले होते पहा विजेचा खांब असेल जमीन असेल सरळ झाड असेल रेल्वे रूला स्थिर त्यामध्ये पट्टे असतील यामध्ये लंब रेषा होती बा अशा पद्धतीने लंब रेषा पाहिजे आपण आणि विद्यार्थी मित्रांना एक सांगावंस वाटतं पहा आकृतीकडे बघायला पहा अशा पद्धतीची रेषा आहे ही रेषा काय सांगते आणि दूसरी एक आकृति पाई आशा पद्धति मे ये कष्ट
स्पष्ट प्रगत या ठिकाणी जर स्पष्ट केलं अध्यास केला तर असं पहा चढा नाही डोंगरावरच्या पद्धतीने चढतो आपण डोंगरावर चढायचं म्हणजे कष्ट आहे सध्याचा अभ्यास तुमचा म्हणजे कष्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही असं खाली उतरणार नाही दिसते उतरणार नाही म्हणजे सक्सेस आहे म्हणजे हा सक्सेस कधी मिळतो आपल्याला ज्यावेळेस स्पष्ट करून आपण शिखर गाठतो त्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळतो आणि ही खालची रेषा काय दाखवते खालची रेषा अशी दाखवते तुम्ही आता कष्ट नाही करीत आता आनंद आनंद साजरा करताय अभ्यास करत नाही म्हणजे ज्या ठिकाणी आनंदाने तुम्ही डोंगरावर जसं खाली येतो तसं आनंदाने खाली येत असाल आणि आता जर आनंदी असाल तर भविष्य काळात तुमचं जीवन वर जाणारे देश आहे म्हणजे ही कष्टप्रद आहे ही कशी आहे वर जाणारे देश कष्टप्रद आहे कष्टही या ठिकाणी आता जर आनंदी असाल तर भविष्यात कसं होत आहे कष्टप्रद होत आहे म्हणजे या ठिकाणी खरी मेहनत घेण्याची आपल्याला गरज आहे आणि आज आता तुम्ही ज्या येत आहे ते या येत आहे कष्ट करण्याच्या येत आहे आणि आता सध्या तुम्ही कष्ट केलं तर भविष्य काळात जीवनभर तुम्हाला आनंद चालणार आहे येत्या या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर सर्वांचाही तासाला आभार उपस्थित राहिल्याबद्दल आभार आणि आजचा तास आपण या ठिकाणी संपवत आहोत.